आणि भागवत कराडांचा तापा आता अडवण्याचा प्रयत्न केला अडू आणि भागवत कराला नांदेड म्हणून कसं बाहेर जाणार नाही याचा आम्ही प्रयत्न करावा. पुढचं आजचं आम्ही आज शांतते साखर पूजन आहे. आज सायंकाळपर्यंत आमच्या नरंग पाटील तब्येत उठली काळजी नाही घेतली नांदेडला पाठवले. परवाच नांदेडच्या लोकप्रतिनिधी गाडी फुण्यात आली की सरकारला माहिती असताना देखील कुठेतरी नरंग पाटलांनी बसलेल्या आंदोलनाला किंवा मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून जाणीवपूर्वक हे सरकार अशा मंत्र्यांना ज्या मंत्र्यांना विधान परिषदेवर घेतलं ज्या मंत्र्यांना राज्यसभेवर घेतलं अशा मंत्र्यांच्या हातून असं कृत्य करण्याचं काम हे सरकार करत आहे. परंतु जाणीवपूर्वक सरकार वेगळ्या जातीच्या लोकांना पाठवून दोन जातीत पेड निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार हे फडणवीस साहेब करत आहेत. आज भागवत कराड साहेब हे वंजारा समाज आहेत. जाणीवपूर्वक वंजारा मराठा भेटावा तिकडे दलित मराठा भेटावा म्हणून तिकडे सदावरण पुढे केलं. आता आज नांदेडमध्ये भागवत करायला पाठवून मराठा आणि वंजारा जातीमध्ये लावण्याचं काम हे सरकार हे भाजप करत आहे. तर या भाजपला आणि सरकारमध्ये तिन्ही मंत्र्याला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला शिंदे साहेबांना विनंती आहे की तुम्ही आज सायंकाळपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय तुम्ही आमच्या सरकार द्या. कारण का जरांगे पाटलांची तब्येत अतिशय खालावलेली आहे. आजच आपल्या नांदेडच्या हजेवाला रात्री समाजाच्या वतीने किंवा निर्णय गटाने बस जाळलेली आहे. परंतु या बस जाळलेली याचं आम्ही समर्थन करत नाही. चुकीचं आहे. जाळपोळ करू नये आणि मराठा समाजाच्या बांधवांनी आत्महत्या करू नये. काम पडे सत्तर पैसे एखाद्या ओकेची हत्या करा तो स्वतः आत्महत्यासारखं पाऊल उचलू नका आणि गाड्या वगैरे जाळू नका. आपल्या गाड्या आहेत हे आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो. तर या सरकारला पुन्हा विनंती आहे असे करार सारखे नायक लोक जर पाठवून तुम्ही दोन समाज पेट निर्माण करत असाल तर करारला ठेचल्याशी आम्ही राहणार नाही.